पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. बोला पुंडलिका वरदे श्री ज्ञान दे पंढरीनाथ महाराज की जय. काय माझ्या गोविंद तू र गोविंद तू फू बाई फू फू गाडी फू दमलास काय माझ्या गोविंद तू र गोविंद तू. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ आत पोकळ बाहेर पोकळ आत पोकळ पोकळ पोकळ. अहो महाराज पोकळ पोकळ का लावलंय तुम्ही? अरे बच्चा तुझा वरचा मजला पोकळ दिसतोय. अरे पोकळ म्हणजे ही काष्ठाची माळ पोकळ, हा ध्वनिक्षेप पोकळ, हा निलेश कृष्णा ढोलकी वाजवतोय ती देखील पोकळ, अरे हा देह पोकळ. आता विचारशील भरीव काय आहे? अरे भरीव इंडियन आयडल मराठी बघणाऱ्या रसिकांचं प्रेम भरीव आहे. आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू नवरीची गोष्ट आठवली. डोळ्यापुढे मांडव डोलू लागला आणि मांडवात भगिनींचा तांडा कुजबुजू लागला आणि तो नेमका स्वर कानावर आलेला आहे महाराज. तर भगिनींची इथे नावं घेण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. तर सर्वप्रथम भेंडे काकूंना इथं पाचारण केलं जात आहे. जरा भेंडे काकूंना आवाज द्या जरा. अहो भेंडे काकू आधे कोण हे आमरी? तू तू तुम्हाला आवाज दिला का ग? होय मम्मी नावं घेण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठीच बोलवलं तुला. मी नाव घेतोय. हो तुमची मनीषा तर मी नाव घेते. हा कोपऱ्यात होत्या चांदीच्या पणती, कोपऱ्यात कोपऱ्यात होत्या चांदीच्या पणती, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. कोपऱ्यात होत्या चांदीच्या पणती, त्याच्यात होत्या मोत्याच्या ज्योती. बलवंतराव गेले वरती आणि मला ठेवलं खालती. फू बाई फू फुगडी फू अर्धमनस काय माझ्या गोविंद तू र गोविंद तू. नाचायचे बाकी राहिलो फक्त. वा वा कशी दाद देऊ कळणार बहार दाद.